कोरोना वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए एबीएस जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ एबीएस फिटनेस एंड वेलनेस फिर से आपके सेवा में शुरू है। खांडे सेंट्रल मॉल जलगांव। खाली डोका वर्दी पाए, केंद्र सरकार से कराई सकाए। खाली डोका वर्दी पाए, खाली पैसे, नमस्कार, मी गौरी, आपण पाहतात इंडिया अपटक न्यूज मराठी। सातत्याने होणारी पेट्रोल आणि डिझेल मध्ये वाढ आणि त्यात भर म्हणून गॅस सिलेंडर मध्ये सुद्धा वाढ होताना आपल्याला दिसत आहे। तर यासाठी जळगाव महानगरच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध म्हणून आज अनोखे आंदोलन या ठिकाणी कलेक्टर ऑफिसच्या बाहेर मांडण्यात आलेले आहे। तर आपल्या सोबत आहे विष्णू भंगाळे सर, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर, काय सांगाल या अनोख्या आंदोलनाबद्दल? या अनोख्या आंदोलनासाठी पेट्रोल डिझेलचे भाव मोदी सरकार जे नेहमी वाढवत आहे आणि लोकांची सहनशीलता अंत झालेला आहे, या माध्यमातून आज जो जो रे बाळा असं जळगाव शिवसेना महानगराच्या माध्यमातून एक झुलवत बाळाला जसं नाव ठेवलं जातं, त्याच्यात गॅस हंडी असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल, असं हे त्याच्यात प्रतिनिधित्व ठेवलेलं आहे। आणि आज या माध्यमातून केंद्र सरकारचं लक्ष याकडे त्यांनी द्यावं, जनतेचा उन्माद त्यांनी जो होतो आहे तो पुढील थांबवावा। आजच्या तारखेला जे पेट्रोल डिझेलचे भाव वाढत आहेत ते आवाकात आणावे, आणि त्यांचं हे आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना हा इशारा देऊ इच्छितो। केंद्र सरकार, तर वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या भावामुळे हे आंदोलन या ठिकाणी मांडण्यात आलं होतं कलेक्टर ऑफिसच्या बाहेर। इथे पाडण्यामध्ये पेट्रोल डिझेल आणि गॅस सिलेंडर इथं ठेवून जो जो रे बाळा म्हणून अशी घोषणा देत हे आंदोलन पूर्ण करण्यात आलंय। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत गौरी, इंडिया अपटक न्यूज मराठी। प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है।